अनिच्छन कंपनीच्या प्रायोजकत्वाच्या मुद्द्यावरून चांगलंच गाजलं होतं. आता ठाण्याचं संमेलनही निधीवरून गाजणार असं दिसतंय. या संमेलनाला महापालिकेनं 1 कोटींचा निधी द्यावा असा प्रस्ताव शिवसेनेनं ठेवला. त्याला भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीनंही विरोध केलाय. ठाण्यात भरणाऱ्या साहित्य संमेलनाला महापालिकेनं 1 कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव शिवसेना नगरसेवक नरेश म्हस्के यांनी ठेवला होता. पण या प्रस्तावाला भाजपनं कडाडून विरोध केलाय. महापौरांनी घोषित केलेला आहे बरोबर, पण महापौरांनी थोडा भावुक याच्यात भावनेच्या याच्यात घोषित केलं. परंतु स्थायी समिती सभापती म्हणून मला जमिनीवर राहूनच बजेट प्रोव्हिजन आहे की नाही, अर्थसंकल्पात तरतूद आहे की नाही आणि आवश्यक गोष्टी काय काय आहेत इतर याच्याकडे बघणं जरुरीचं आहे. पण हा प्रस्ताव महापालिकेचा नाही, शिवसेनेचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष यांनी याबद्दलचं पत्र लिहिलं होतं असं स्पष्टीकरण महापौरांनी दिलंय. साहित्य संमेलनासाठी जे प्रायोजकत्व मराठी साहित्य ग्रंथसंग्रहालय यांना दिलेलं आहे त्यांनी महापालिकेकडे 1 कोटी 20 लाख रुपयाची मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे उपजिल्हाप्रमुख नरेश म्हस्के साहेबांनी देखील साहित्य संमेलनासाठी महापालिकेने 1 कोटी रुपये द्यावे अशा प्रकारची देखील सूचना आलेली आहे. भाजप आणि शिवसेनेत निधीवरून झुंपली आहे त्यातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसनंही या वादात उडी घेतली आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही संमेलनाला निधी द्यायला विरोध केलाय. केवळ मतांचं राजकारण, केवळ पुढच्या 1.5 वर्षांनी येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून साहित्य संमेलनाला 1 कोटी का द्यायचे? पुणे महानगरपालिकेने मागच्या वर्षी साहित्य संमेलन केलं, वेगवेगळ्या महापालिका साहित्य संमेलनाला पुरस्कृत करत असतात, किती पैसे देतात? काँग्रेसनंही याबद्दल एक वेगळा